खूप साऱ्या तोफा, तर त्या ह्या आहेत. त्या नदीमुळे छोटी छोटी बेटं तयार झालेली आहेत. चिपळूणचा गोवळकोट किल्ला एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही निघालो. तर हा आहे तो क्रोकोडाईल पॉइंट, हेवाल आहे ते कोकणातील अजून एक फेमस ठिकाण एक्सप्लोअर करायला. तुम्हाला नक्कीच आवडेल. आजचं आमचं सेकंड डेस्टिनेशन होतं ते म्हणजे चिपळूणला लाभलेलं अजून एक सुंदर ठिकाण, सवदसडा. तर सवदसड्याला जाण्यापूर्वी ही वाशिष्ठी नदी आम्ही क्रॉस करत होतो. खूपच सुंदर नजारा होता मित्रांनो. मुंबई गोवा हायवेवरील हा होता परशुराम घाटचा पॅच. रोडला चारपदरी करण्याचं काम चालू होतं आणि रोडच्या बाजूलाच आम्हाला नजरेस पडला सवदसडा. मित्रांनो, आपण परत आपल्या सेकंड लोकेशनला पोहोचलो, तो म्हणजे सवदसडा. तर सडा नजरेत पडायला तर लागला आहे. तो आहे तो वॉटरफॉल. पाऊस जात आल्यामुळे वॉटरफॉलमध्ये जास्त पाणी नाही आहे, पण फिरायला मजा येणार आहे. चला शरीरताई. आज वीकेंड नसल्यामुळे आम्हाला जिकडे तिकडे जाऊ खूप एन्जॉय करायला मिळते. रस्त्यावरून अवघ्या 10 मिनिटांवर आहे हा धबधबा. थेट सवदसड्यापर्यंत पोहोचायला रस्ता बनवलाय, त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीला देखील घेऊन येऊ शकता. आज वीकडे असल्यामुळे आपल्याला इथे जास्त गर्दी दिसत नाहीये. मित्रांनो, सवदसड्याला आलोय आपण आणि फर्स्ट टाइम असं झालंय की सड्याच्या आजूबाजूला पब्लिकच नाहीये. एन्जॉय करायचं असेल तर वीक डेज मध्येच करावं लागेल असं मला वाटायला लागलंय. आता तुम्ही बघू शकता पूर्ण सड्यावर आपणच आहोत. मित्रांनो, इतका वेळ पावसाळा नव्हता, सकाळपासून पाऊस नव्हता आणि आज पाऊस आलाय. तुम्ही बघितलं असेल ऊन होतं सकाळपासून आणि आता पाऊस आलाय. धबधब्याच्या इकडे आपल्याला रोजरोज दिसायला लागलाय धबधब्याचा. पण मजा येते, थोड्या वेळातच आपण निघून जाऊया इकडनं. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.